शेटच्या नावावरती पळाला. आमचं बायलाचं नाव होतं मला वाटतं चार गोंडेव काय नाव होतं. गाडी कुठली तर नांदिवलीवालीच्या गाडीचा जोड झाला. आपण बी पळतो आपल्या घाटावर तर बाशी आहेत पण मुंबईत बी आज आमचा बैल पळाला आम्हाला बी आनंद झाला. शेटचं बी नाव झालं फडके शेटचं महत्वाचं. वर्षाने येऊन शेट पहिल्यांदा येऊन फडके शेटने किती वर म्हणजे आपल्या बैलाचं नाव सोडलं. चार गोंडेव नाव. चार गोंडेवरती दोन बोकड आणि दोन बालद्या. सुंदर नाही आता महाराष्ट्रभर आपलं नावच केलंय. आता डायव्हर जीवन ड्रायव्हर त्यांच्याकडेच बैल सांभाळायला. जीवन ड्रायव्हर आणि माझी कमीत कमी 18-19 वर्षी दोघांची दोस्ती आहे. म्हणजे घरचे म्हणजे कधीपासून जुळून आला तो 18-19 पर्यंतचा. त्याच्यात एक नंद्या बैल होता. मी गेलो न्हावीचा बैल गेला वजीर म्हणून. त्याच्यावर आमचा व्यवहार झाला 60,000. नमस्कार मित्रांनो, मी सिद्धार्थ निकम तुमचं एकदा पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन एका मुलाखतीमध्ये. तर आपल्यासमोर आहेत म्हणजे उरणबोरीचे दिनेश शेठ गावंड आणि इनामचे आपले जीवन ड्रायव्हर यांचा सुंदर आपल्यासोबत आहेत. दादा काय सांगाल आजच्या शर्यतीबद्दल? शर्यत आम्ही बैल 21 तारखेला आणला. बैल आपला आज फडके शेठच्या नावावरती पळाला. आमचं बैलाचं नाव होतं मला वाटतं चार गोंडेव काय नाव होतं. गाडी कुठली तर नांदिवलीवालीच्या गाडीचा जोड झाला. आपल्या बैलाने शर्यत केली चांगल्या प्रकारे म्हणजे डिरेक्ट शर्यत झाली. आणि आज आपला पैऱ्यामध्ये कोण होतं? आपला दामशी शेठचा पुष्पा होता. चांगली पळाली. हा दादा, तर आता ही पुष्पाची पहिला पण एक शर्यत चांगली मोठी झालेली होती आणि आज तुम्ही नियोजन केलं. पैऱ्याचं नियोजन कसं केलं होतं? तो बैल बी आम्ही बघितला होता चांगल्या प्रकारे मोठ्या गाड्या करतोय. बैल बी चांगला पळतोय. गाडी चांगली पळेल त्या हिशोबानं पहिल्याचं नियोजन. दोन्ही साईड म्हटलं कुठल्याही रस्त्यानं गाडी आपली पळेल तो बी बैल बाहेरनं पळतोय आपल्याही पळतोय. जशी गाडी जमल तशी गाडी आपण पळवूया त्या हिशोबानं नियोजन केलं होतं. तो बी बैल मोठ्या शर्यतीतला आहे, नामांकित बैल आहे. आणि आज आनंदोत्सव कसा साजरा केला? आनंद झाला की पहिली बैलाची पहिली शर्यत मुंबईत पहिल्यांदा झाली. चांगलं वाटलं म्हणजे बैल मुंबईत बी पळतोय. आपल्या घाटावर तर बाशी आहेत पण मुंबईत बी आज आमचा बैल पळाला आम्हाला बी आनंद झाला. शेटचं बी नाव झालं फडके शेटचं महत्वाचं. वर्षाने येऊन शेट पहिल्यांदा येऊन फडके शेटचं पहिल्यांदा. फडके शेटने किती वर म्हणजे आपल्या बैलाचं नाव सोडलं? चार गोंडेव नाव. चार गोंडेवरती दोन बोकड आणि दोन बालद्या. मग शर्यत किती वर सोडली आपण? ती किती वर झाली? 21 आणि बोकड वगैरे काय बादल्या वगैरे? समोरच्या 21 आणि नियम निघालेत ना. म्हणजे मैत्रीपूर्ण शर्यत झाली. समोरच्याही बैल चांगले होते. आता एक नंदी आहे आपण सगळ्यांचा आदर केला म्हणजे समोरचाही नंदी पळतो. आपल्याला जोड झाली म्हणजे ती बी त्या हिशोबाने चांगली होती. त्यांना बी काहीतरी आशा असेल बाबा गाडी आपली बी पळत असेल त्यामुळे ती बी जोड झाली. आपण काय सांगाल तुम्ही? आपला सुंदर आज एवढा नाव करतोय, तुम्ही काय सांगाल? सुंदर नाही सर, आता महाराष्ट्रभर आपलं नावच केलंय. आता ड्रायव्हर जीवन ड्रायव्हर त्यांच्याकडेच बैल सांभाळायला. जीवन ड्रायव्हर आणि माझी कमीत कमी 18-19 वर्षी दोघांची दोस्ती आहे. म्हणजे घरचे म्हणजे कधीपासून जुळून आला तो 18-19 पर्यंतचा? त्याच्यात एक नंद्या बैल होता. मी गेलो न्हावीचा बैल गेला वजीर म्हणून. त्याच्यावर आमचा व्यवहार झाला 60,000. तिथे गेलो नंतर ते पक्का आणि बोलते आम्हाला बैल द्यायचा नाही. नंतर मग दया ड्रायव्हर इथला हरपडवाडीतला मग त्यांनी जीवनच्या तो ओळखीचा होता. मग त्यांनी जीवनकडे नेलं. चल बघ जीवनकडे एक बैल आहे तिथं नेलं जीवनची तेव्हापासून ओळख. मग आताची आजची आपली गाडी कोणी हाकलली? आपली आपला कुणाल ड्रायव्हर. आज तुम्ही गाडी नाही हाकलली? नाही गाडी नाही हाकली. बंद केलं का? बंद केलं. अम्मावरती घाटावरती आपला घाटावरती बबलू ड्रायव्हर असतोय किल्ले मच्छिंद्रगडचा. परत अच्युत ड्रायव्हर असतोय रेटरे धरणचा. आता आपला परत पुसेगावच्या मैदानात पण आपला सुंदर 2 नंबरचा मान केला. काय सांगाल त्याच्याबद्दल? बैल आपला घाटाऊ 1 नंबर पळतोय काय अडचण नाही. दोन्ही खांदानं पळतोय आणि जाईल. महत्वाचं म्हणजे बैल पळण्यापेक्षा बैल आपला जाईल त्या मैदानात गुलाला बत्रा असतोय. म्हणजे 1 करू द्या 2 करू द्या आम्हाला 1 नंबर 2 नंबर करायचा. बैल गेला की गुलाला राहिला पाहिजे. आता आपल्या बैलाची समजाव आपण बघायला गेलो तर मूर्ती छोटी आहे पण कीर्ती त्याची महान आहे. काय सांगाल त्याच्या मूर्तीबद्दल, त्याचं वैशिष्ट्य काय सांगाल? बैल लहान आहे पण पहिल्यापासून बैलाचं म्हणजे कसं आहे त्याला गुलाल हे दर्जेना. कारण की नाना पहिला जेव्हा एक म्हणजे काळ होता त्याचा जेव्हा तो आदतमध्ये होता तेव्हा म्हणजे सर्वत्र एक चर्चा चालत होती की आदतमध्ये जर कोण टॉपला पळतो तर सुंदर टॉपला पळवता. एक म्हणजे त्याच्या आपण प्रत्येक महिन्यात एक एक त्याचे असे गुलाल बघत होतो आपण. एक मुलाखती पण त्यांच्या बघितल्यात आपण. काय सांगाल तेव्हा? सुंदर मी भरपूर वासरं बघितली पण सुंदर एवढा म्हणजे चांगला आणि शानपणानं बैल पळणारा. सगळी मोठी बैल सुंदरला सगळी घातली म्हणजे नामांकित ही मोठी बैल आहे ती नावं कोणाची नको. सर्वी जेवढी बैलं मोठी पळतील तेवढी सुंदर बरोबर सगळी बैलं पळलेली आहेत आदतला. आणि आदतला ह्या बैलानं सगळ्या बैलांचं म्हणजे ठोकरं खाल्लेलं आहे ती. त्यामुळं आणि जाईल त्या मैदानात बैल कधीच म्हणजे बिनगुलाला आता मागं नाही आला. आता दात लावल्यावर फक्त 1-3 गुलाल आमचं गेलं पण आदतमध्ये कधीच बैलानं म्हणजे हार नाही मानली.
आप काय खरेदी वगैरे कशी झाली कितीला? खरेदी म्हणजे तर जीवन होता, माझा बर्थडे होता, मी जीवनला बोलला हा वासरू मला पाहिजे, बोलले सर ठीक आहे तुम्हाला दिला बोल. आणि मग कितीला काय किंमत वगैरे? किंमत काय किंमत नाही सांगू शकत नाही. तरी पण मग मुंबईमध्ये पहिल्यांदा कधी उतरवला? आजची शर्यत पण झाली, चांगली झाली, गुलाल सुद्धा भेटला. काय सांगाल गुलाला बद्दल? मुंबईत गुलाल म्हणजे मोठी मोठी गोष्ट. आणि हे म्हणजे एक आज आपलं आयोजन बघितलं तुम्ही 26 जानेवारीचं पारंपरिक मैदान, तुम्ही आज इथले आहात, तुम्ही भरपूर मैदान केलं असाल 26 जानेवारीची, काय सांगाल काय मैदानाबद्दल काय सांगाल? हा नामांकन मैदान आहे 26 जानेवारी. कधीपासून म्हणजे हे मैदान केलं? मी कमीत कमी 18-19 वर्षे झाले या मैदानात येतो. काय सांगाल तुमच्या जुन्या आठवणी? जुन्या आठवण म्हणजे काय, आता नियोजन म्हणजे यांचं चांगलं असतंय, हड्डा एक नंबर होतोय, त्याच्यामुळं गेल्याशी थोडा असा ते झाला इकडे तिकडे, तर आपण ते नाव नाही घेऊ शकत. पण अड्डा कसा भरला? पण जी पब्लिकची धूम होती आणि प्रेक्षकांचा काय प्रतिसाद कसा होता? जसं मोठं पुशेगावचं नामांकित मैदान असते तसं देसाई मुंबईतलं मोठं सगळ्यात, म्हणजे जसं आपण घाटावर बोलू शकतो हिंदकेसरीचं जे मैदान आहे पुशेगाव म्हणजे एक मोठा मान आहे, तसंच आपलं एक 26 जानेवारीचं सुद्धा मैदान आहे, एक हिंदकेसरी म्हणजे हिंदकेसरी पण आपण बोलू शकतो. आपला काय बिंजोडचा खेळ आहे, आपल्या इथं बिंजोडचाच खेळ होतो, त्यामुळे आपण तेवढं बोलू शकतो की आपल्या इथलं सर्वात मोठं मैदान मानू शकतो. काय नियोजनाबद्दल काय सांगाल? पार्टी वगैरे कशी होती? पार्टी चांगली होती, नियोजन म्हणजे चांगलं होतं, पूर्ण बहुतेक म्हणजे पाऊन हटत बॅरगेट लावले होते, म्हणजे पब्लिक कोणमध्ये घुसत नव्हती, त्याच्यामुळे बैलांना पळायला पण चांगलं वाटलं. तुम्ही काय सांगाल, तुम्ही कसं बघितलं मैदान? मैदान नामांकित म्हणजे मैदान एक नंबर झालं. महत्त्वाच्या म्हणजे गाड्या सर्वांच्या पळाला, कुणाला म्हणजे लांबून येऊन माघारी कोण गेलं नाही, सगळ्या बैलवाल्यांना पळाय भेटलं, म्हणजे हारजीत सगळ्याची होत असते, ते काही कमी जास्त होतं, पण लोक नाराज होऊन कोण गेलं नाही. मैदान चांगल्यापैकी बऱ्यापैकी पात्र झालं, मैदान बी छान झालं, आणि नियोजन बी त्यांचं एक नंबर होतं, पब्लिक आत नव्हतं, बॅरिगेट कडेपर्यंत होते, त्यामुळं जनावराला बी कोणाचा त्रास झाला नाही, कोणाला लागा लागे नाही, काय नाही, मैदान एक नंबर झालं. आणि आता आपण मागं नेऱ्याचं पण जे आपला बिंजोडचा अड्डा झाला होता तेव्हा पण आपल्याला सुंदर दिसलेला दिसते. ते म्हणजे आम्हाला 4 दिवस अगोदर त्यावेळी आम्हाला निमंत्रण केलं होतं बैलाचा सत्कार, म्हणजे रायगड म्हणजे आपल्या भागामध्ये जेव्हा आपला बैल येतो तेव्हा त्याचा सत्कार होतो, तेव्हा काय असतं बाबा मनामध्ये? म्हणजे काय झालं म्हणजे तुम्ही तुम्हाला सांगतो, ते आता तिथे त्यांना 4 वेळा फोन केला का आपल्या रायगडमधला हा एकच बैल होता, ठाणे कल्याणमध्ये 2 होते, त्याच्यामुळे बोलते आपल्या रायगडमध्ये आपल्या बैलाचा सत्कार होणार आहे, त्यांना पण म्हणजे वाटलं का आपल्या रायगडचा करावा पण सत्कार, त्याच्यामुळे मला ते 2 फोन केले का बैल तुम्ही घेऊन बरं, बैल तुम्हाला 100% येईल. आणि आदल्या दिवशी निम सोडला त्यांनी एक नंबर केला, धरणीचा राजा हा राजा आणि सुंदरने एक नंबर केला होता. तर बाबा एक मी आता तुम्हाला राजाबद्दल अजमेरचा दुसरा प्रश्न विचारतो, आपल्या मुंबईमधली बहुतेक अशी बैलं पळतात आज नाव करतात, तुमच्या आवडती बैलं किंवा तुम्ही बघण्यामध्ये चांगली अशी श्रेष्ठ अशी कुठली बैलं की बाबा हा की मुंबईचं आपल्या भाग आपल्या विभागाचं पण नाव करतायत म्हणजे ते कुठंतरी? सर्वांचीच बैलं पळतात असं कोणाला बोलू बोलू शकत नाही ना, प्रत्येकाचं बैल प्रत्येकाला प्यारे असतं, हो त्याच्या गावात असं त्याला पण 4 लोकांना प्यारे असतं ना, आमचं कल्याणमधलं आहे, काही रायगडमधलं आहे, काही ठाण्यामधलं आहे. आपल्या विभागात आपला मुंबईचा विभाग येतो, आपला ठाणा रायगड काय एकच आपली एकच आहे, सर्वच असतं. आणि आजचा गुलालाच्या तुम्हाला शुभेच्छा देतो मी, निना तुमचं कुठपर्यंत नाव नेत राहो आणि प्रत्येक मैदानात गुलालात राहू हीच आशा करतो. धन्यवाद.